ते बोलले जजला मला माझ्या पोराचं नाव उगाच घेतलेलं आहे माझा पोरगा आणि तो करण नाव त्यांचं धक्क्याखाती सांगितलं ते दोन जणांचं नाव नव्हतं उगाच त्यांना त्यांच्यामध्ये आत्महत्या झालेलं आहे. तुमचं काय म्हणणं होतं? आमचं म्हणणं होतं आमदार साहेबांचं जरा पोलिसांनी या मीडिया समोर बोलायला द्यायला पाहिजे होतं. आम्हाला माहिती नाही पण आतमध्ये जे आमदार साहेबांना मीडियाला बोलायचं होतं ते बोलून दिलं नाही आणि त्यांच्या पोराचं नाव उगाच घेतलंय ते जजला पण बोलले आणि बोलले मीडियाला बोलून द्या. मला काय बोलतो मला बघायला भेटलं नाही. मी आत म्हणून जाऊ बाहेर आलो आत म्हणून ढकलत त्यांना ढकलत बाहेर आणले. त्यांना काय म्हणणं मांडायचं होतं तुम्हाला सांगितलं? त्यांना म्हणणं मांडायचं होतं की त्यांचा पोरगा वैभव सेठ गायकवाड आणि ते करण जगदार का ते नव्हते दोन जण त्याच्यामध्ये नव्हते सीसी फुटेज मध्ये तरी त्यांना घेण्यात तिथं उगत त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना घेण्यात आलेलं आहे. म्हणजे मुलाचं नाव वैभव सेठ गायकवाडचं नाव नव्हतं त्यांचा उगाच त्यांच्यामध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे. बस दुसरा ह्याच्यात काय नाही. कशावर